नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रावणलाल मोदी प्राथमिक विद्यालय सातारा परिसर औरंगाबाद येथील सहशिक्षिका श्रीमती हिवराळे SD वर्ग चौथा विषय इंग्रजी। इंग्रजी विषयातील आज आपण अ गेसिंग गेम हा पाठ बघणार आहोत। शब्द ओळखण्याचा खेळ हा खेळ आपण आज खेळणार आहोत। यातील पॉइंट्स आहेत रीड द सेंटेन्स, मॅच द पिक्चर आणि वर्ड्स। अ गेसिंग गेम शब्द ओळखण्याचा खेळ। लिसन केअरफुली, रीड द सेंटेन्स इन बी विथ द टीचर्स अँड प्ले दिस गेम। बघा, लक्षपूर्वक ऐका बीमधील वाक्य माझ्या मागे म्हणा आणि एमधील चित्राची इंग्रजी नावे ओळखण्याचा हा खेळ आहे। आता टीचर पेयर नाव चूज एनी पिक्चर फ्रॉम टेबल ए, राइट द इंग्लिश वर्ड फॉर इट ऑन अ स्मॉल पीस ऑफ पेपर अँड फोल्ड इट, लेट युअर फ्रेंड्स गेस द वर्ड्स विथ द हेल्प ऑफ द सेंटेन्स इन बी, वेन ही सी गेस करेक्टली शो द वर्ड्स। बघा, आता ए तक्त्यामधील कोणतेही एक चित्र निवडायचे आणि त्या चित्राचे इंग्रजी नाव कागदाच्या एका लहान तुकड्यावर लिहायचे आणि त्याची घडी करायची। तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीला बीमधील वाक्याच्या सहाय्याने तो इंग्रजी शब्द ओळखू द्यायचा। तो शब्द बरोबर ओळखला की ती त्याला किंवा तिला चिठ्ठीवरील शब्द उघडून करून दाखवेल। अशा प्रकारे हा एक गेसिंग गेम आहे, म्हणजे शब्द ओळखण्याचा खेळ आहे। रीड द सेंटेन्स फ्रॉम इच बॉक्स ऑफ कॉलम बी, फाइंड पिक्चर फ्रॉम कॉलम ए विथ द हेल्प ऑफ द सेंटेन्स, राइट द नंबर ऑफ द बॉक्स नियर द पिक्चर। बघा, तुम्हाला काही बॉक्समध्ये शब्द दिलेले आहेत आणि त्या शब्दावरून तुम्हाला त्याची चित्र कोणती आहे तो गेस करायचा आहे। तो शब्दावरून चित्र ओळखायची आहेत। तर नंबर वनला आहे बघा, इट इज व्हाईट, इट क्वॅक, असं काय आहे की ते व्हाईट आहे आणि क्वॅक क्वॅक असा आवाज ते करतं। तर चित्रामध्ये काय असेल ते, तर ते आहे डक। डक म्हणजे बदक, बदक क्वॅक क्वॅक करतं आणि ते पांढऱ्या रंगाचा असतं। आता बघा सेकंड नंबरला, इट्स ग्रो ऑन अ ट्री, असं काय आहे की ते झाडावर वाढतं, झाडाला येतं। तर असं काय आहे चित्रामध्ये, फ्लावर, फ्लावर म्हणजे फूल, फूल हे झाडाला येतं आणि झाडांवर वाढतं। आता थर्ड नंबरला, इट शाईन इन द स्काय, इट इज हॉट, असं काय आहे की ते आकाशात असतं आणि ते खूप गरम असतं आणि ते खूप शाईन, खूप चमकतं। तर चित्रामध्ये असं एक चित्र आहे की त्यामध्ये कुठलं चित्र दिसतं तुम्हाला, तर ते आहे सूर्य। सूर्य हा आकाशात असतो आणि तो खूप तेजस्वी आणि गरम, हॉट असतो। आता फोर्थ नंबरला, सी गिव्ज अस मिल्क, आता चित्रामध्ये कोण आहे की ते आपल्याला दूध देतं, ती आपल्याला दूध देते। तर चित्रांमध्ये कोण दाखवलेलं आहे, तर काऊ, काऊ आपल्याला दूध देते। तर शी गिव्ज अस मिल्क, गाय आपल्याला दूध देते। नंतर फिफ्थ नंबरला बघा, इट्स राइम्स विथ पप, आता यामध्ये यमक जुळणारा, पपशी यमक जुळणारा शब्द कुठला आहे, चित्र कुठलं आहे, तर कप, CUP कप, पप कप यांचं यमक जुळतं, म्हणून या चित्रासोबत हे शब्द मॅच होतात। नंतर सिक्स नंबरला बघा, इट इज ग्रीन, इट फ्लाईज, हिरव्या रंगाचं काय आहे आणि ते उडतंसुद्धा, तर यामध्ये हिरव्या रंगाचा पोपटाचं चित्र दिलेलं आहे बघा, आणि पोपट हा हिरव्या रंगाचा असून तो आकाशात उडतो सुद्धा। तर या शब्दांसोबत, या वाक्यासोबत कोणतं चित्र मॅच होतं, तर पॅरटचं। आता दे आर स्मॉल, दे बाईट, असं काय आहे की ते खूप छोटे आहेत आणि आपल्याला चावा घेतात। तर या चित्रामध्ये
असं चित्र आहे अँटचं. त्या खूप छोट्या आहेत पण त्या आपल्याला चावतात. तर दे आर स्मॉल दे बाईट, त्या आहेत अँट्स. तर या वाक्याबरोबर अँट्सचं चित्र हे मॅच होतं. नंतर बघा, अँट झाल्यानंतर इट हॅज फोर लेग अँड अ टॉप. असं काय आहे की ज्याला चार पाय आहेत आणि टॉपसुद्धा आहे. तर असं चित्रामध्ये टेबलचं चित्र दाखवलेलं आहे की त्याला चार पाय आहेत आणि वरती टॉपसुद्धा आहे, म्हणून हे वाक्य टेबलसोबत मॅच होतं. नंतर दे फ्लाय इन द स्काय. असं काय आहे की ते आकाशात उडतं? ते आहेत बर्ड्स. बर्ड्स आकाशात उडतात, पक्षी आकाशात उडतात. तर या वाक्यासोबत बर्ड्स हे चित्र मॅच होतं. इट हॅज अ ट्रंक अँड टू बिग इयर्स. चित्रामध्ये असं कोणतं चित्र आहे की त्याला खूप मोठी सोंड आहे आणि दोन मोठे कानसुद्धा आहेत? तर चित्रामध्ये एलिफंट दाखवलेला आहे बघा, त्याला सोंडसुद्धा आहे आणि दोन मोठे कानसुद्धा आहेत, म्हणून इट हॅज अ ट्रंक अँड टू बिग इयर्स. तर चित्रामध्ये एलिफंट या वाक्यासोबत मॅच होतो. नंतर वी कट व्हेजिटेबल्स विथ इट. आपण व्हेजिटेबल कशाने कट करतो? तर चित्रामध्ये नीफ दाखवलेला आहे, चाकू दाखवलेला आहे, त्याच्या साहाय्याने आपण भाजीपाला किंवा फळे हे सुद्धा कट करतो, म्हणून वी कट व्हेजिटेबल्स विथ इट नीफ. नीफ या वाक्यासोबत मॅच होतं. नंतर इट हॅज थ्री ब्लेड्स. असं काय आहे की त्याला तीन पाते आहेत? तर चित्रामध्ये फॅन दाखवलेला आहे बघा, तो या वाक्यासोबत मॅच होतो. इट हॅज थ्री ब्लेड्स म्हणजे फॅन. तर इट इज व्हाईट इज क्वॅक डक. इट ग्रोज ऑन अ ट्री फ्लावर. इट शाईन इन द स्काय इट इज हॉट सन. सी गिव्ज अस मिल्क काऊ. इट राइम्स विथ पप कप. इट इज ग्रीन इट फ्लाईज बर्ड्स. दे आर स्मॉल दे बाईट अँट्स. इट हॅज फोर लेग अँड अ टॉप टेबल. दे फ्लाय इन द स्काय बर्ड्स. इट हॅज ट्रंक अँड टू बिग इयर एलिफंट. वी कट व्हेजिटेबल्स विथ इट नीफ. इट हॅज थ्री ब्लेड्स फॅन. अशा प्रकारे चित्रासोबत खालील दिलेले वाक्य आपण कॉलम ए आणि कॉलम बी हे मॅच केले. अ गेसिंग गेम, शब्द ओळखण्याचा खेळ. यामधील काही शब्द बघू. व्हाईट, व्हाईट म्हणजे पांढरा. ट्री, ट्री म्हणजे झाड. हॉट म्हणजे गरम. फ्लाईज म्हणजे उडणे. बाईट म्हणजे चावणे. ट्रंक म्हणजे सोंड आणि ब्लेड्स म्हणजे पाते. अशा प्रकारे आपण अ गेसिंग गेम म्हणजे शब्द ओळखण्याचा खेळ हा पाठ बघितला. हा गेम आपण खेळलो. आता आपण पुढच्या तासामध्ये इन द पार्क हा पाठ अभ्यासू. थँक्यू.